नमस्कार वसंत व्याख्यानमालेच्या एकशे सहेचाळीसाव्या ज्ञानसत्रातलं आजचं आठवं व्याख्यान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती या विषयावरचं आजचं व्याख्यान होईल या व्याख्यानासाठी आम्ही ज्यांना निमंत्रित केलं ते माननीय पांडुरंगराव बलकवडे सर यांचं मी स्वागत करतो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बलकवडे सरांची मी अगदी थोडक्यात ओळख करून देतो थोडक्यात म्हणण्याचं कारण गेली अनेक तप पुणे महाराष्ट्र आणि प्रसंगी आंतरराज्य पातळीवर इतिहासविषयक काम करणारे इतिहासाचे निष्ठावान अभ्यासक म्हणून सर प्रसिद्ध आहेत त्यामुळे खूप मोठा परिचय त्यांचा आहे जो मी वेळेचं भान ठेवून थोडक्यात करून द्यायचा प्रयत्न करतो माननीय पांडुरंगराव सर हे भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस म्हणून कार्यरत आहेत तसंच पुणे विद्यापीठाच्या दोन महत्त्वाच्या समिती आणि केंद्राशी ते संबंधित आहेत त्यापैकी एक आहे अकॅडमिक कौन्सिल म्हणजे विद्याशाखा याचे सदस्य म्हणून याच सर काम करतात आणि याच म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जे मराठा साम्राज्याचे अभ्यास केंद्र स्थापन झालेलं आहे त्याचे संचालक म्हणून बलकवडे सर काम करतात याशिवाय पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक समितीचे सदस्य म्हणून सर कार्यरत आहेत तसंच लाल महाल उत्सव समिती या नावाने समितीचे स्थापना सरांनी केली त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सर काम करतात महाराष्ट्र राज्याच्या गडसंवर्धन समितीचे सदस्य म्हणूनही बलकवडे सर काम करत आहेत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या समितीचे सर सरकार्यवाह आहेत आणि छत्रपती राजाराम महाराज स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत सरांचा अकॅडमिक देखील गौरविलं गेलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ ज्याला आपण बालभारती म्हणून ओळखतो या संस्थेचे तज्ज्ञ सदस्य म्हणून सर काम करतात पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक आणि इतिहास मार्गदर्शन समितीचे सदस्य म्हणूनही सर काम करतात मी आधी म्हटलं तशी मोठी ओळख आहे त्यामुळे मी आता पुण्याची पुणे ओलांडून राज्याच्या पातळीवर जातो महाराष्ट्र राज्याच्या अनेक प्रकल्पांवर किंवा अनेक समित्यांवर सर काम करतातच पण राज्याच्या सीमा ओलांडून काही आंतरराज्य प्रकल्पांवरही सर तज्ज्ञ सद सदस्य म्हणून काम करतात श्रीशैल्यम इथला एक आणि तंजावर इथला एक जो महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यांच्या संयुक्त विद्यमानं चालू आहे त्या प्रकल्पावर म्हणजे तंजावर मोडी प्रकल्पावर तज्ज्ञ सदस्य म्हणूनही सर काम बघतात याशिवाय पानिपत विषयक अभ्यास समितीचेही तज्ज्ञ सदस्य म्हणून सर काम करतात ओळखीच्या शेवटच्या टप्प्यात एक गोष्ट मला आपल्याला सांगितली पाहिजे की फक्त पुणे महाराष्ट्र किंवा आंतरराज्यपाट्यावरचे दखल इथंच सरांचं कर्तृत्व संपत नाही तर भारताच्या महामहिम राष्ट्रपतींपैकी दोन राष्ट्रपतींनी सरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रत्यक्ष भेटीची संधी देऊन चर्चा त्यांच्याशी केलेली होती ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना आणि त्यानंतर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना सरांच्या कार्याची अभ्यासाची दखल घेऊन त्यांना या दोनही माननीय राष्ट्रपतींनी भेटीची संधी देऊन त्यांचे विचार जाणून घेतलेले होते तेव्हा गेली अनेक तप जे इतिहासाचं साक्षेपी करत आहेत आपल्या व्याख्यानांमधनं आणि आपल्या कामामधून इतिहासाविषयीचं काम पुढे चालू राहील याची काळजी घेत आहेत ते माननीय पांडुरंगराव बलकवडे आत्ता व्याख्यान देतील छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती असं सरांच्या व्याख्यानाचा विषय असेल माननीय पांडुरंगराव बलकवडे नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव आयाद शक्ति आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय गेली एकशे सेहेचाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये एक, एक वैचारिक व्यासपीठ निर्माण करणारी पुण्याची प्रसिद्ध वसंत व्याख्यानमाला या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला समाजाशी संवाद साधण्याचा योग यावा असं प्रत्येक अभ्यासकाला आणि विचारवंताला वाटत असतं माझ्या आयुष्यामध्ये हा तिसऱ्यांदा हा योग येत आहे पहिल्यांदा मी अजिंक्य युद्धा बाजीराव पिशवा दुसऱ्यांदा पानिपतचा रणसंग्राम मराठ्यांची शौर्यगाथा आणि आज तिसऱ्यांदा माझा योग येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती सत्तावीस एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी सोहळा आहे आणि अठ्ठावीस एप्रिलला बाजीराव पेशव्यांची पुण्यतिथी असा या दुहेरी पवित्र एका संगमा निमित्याने मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवर आज आपल्याशी संवाद साधणार आहे आपल्याला कल्पना आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये प्रस्थापित असलेल्या प्रचंड शक्तिशाली मुघल सत्तेशी आदिलशाही कुतुबशाही सत्तेशी संघर्ष करून या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि कठोर परिश्रमाने त्या स्वराज्याला लोककल्याणकारी सुराज्य केलं एक रयतेचं राज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास एक दैदिप्यमान इतिहास आहे शिवाजी महाराजांनी हे जे कार्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे महान कार्य केलं ते कोणत्या पार्श्वभूमीवर केलं आहे हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला कल्पना आहे की भारतीय संस्कृती ही फार प्राचीन संस्कृती आहे एकेकाळी हिंदुस्तानला सुवर्ण भारत म्हणून ओळखलं जात होतं कला साहित्य विज्ञान सर्व क्षेत्रामध्ये भारतीय संस्कृतीने प्रगती केलेली होती परंतु काळाच्या ओघामध्ये या देशावर अनेक परकीयांनी के आक्रमणं केली पोर्तुगीज आले फ्रेंच आले डच आले इंग्रज आले तुर्क इराणी अफगाण आले आणि यांनी हा देश जिंकून घेतला एकेकाळचा एक सुवर्ण भारत समृद्ध भारत सतराव्या शतकामध्ये वैरान वाळवंट झालेला होता या अनियंत्रित परकीय सत्तांनी इथल्या जनतेचं शोषण केलेलं होतं या देशातल्या जनतेची अवस्था अशी होती खायला अन्न नाही अंगावर वस्त्र नाही राहायला निवारा नाही आणि अशा पार्श्वभूमीवर सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झालेला आहे सोळाशे बेचाळीस साली बंगलोरवरून राजांची आज्ञा घेऊन जिजाऊ बारा वर्षाच्या शोभांना घेऊन पुण्यामध्ये आल्या त्यावेळेस पुण्याची अवस्था काय होती तर आदिलशाही सत्तेने राजांच्या पुण्यावर आक्रमण करून संपूर्ण पुणे आणि पुणे प्रांत जाळून बेचरा केलेला होता पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरून या भूमीला शापित केलेलं होतं अशा एका उद्ध्वस्त पुण्यामध्ये जिजाऊ शोभांना घेऊन सोळाशे बेचाळीस साली आल्या पुण्यामध्ये आल्यानंतर जिजाऊंनी प्रथम काय कार्य केलं असेल तर यवनांनी उद्ध्वस्त केलेलं कसबा गणपतीचं मंदिर त्याची पुनर्स्थापना करून श्री गणेशाची स्थापना करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला आणि बारा वर्षाच्या शोभांकडून गाढवाचा नांगर फिरून ज्या पुण्याला शापित केलेलं होतं त्या पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरून शोभांच्या हस्ते ह्या भूमीला पवित्र केला आणि आपल्या कार्याला सुरुवात केली शहाजीराजांची जहागीर पुणे इंदापूर सुपे परगणा या जहागिरीच्या कार्याचा शोभांनी सुरुवात केलेली होती शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली या कार्याला सुरुवात केली होती राजांच्या आज्ञेने दादोजी कुंडेवांनी जिजाऊ आणि शोभांच्या निवासासाठी लाल महाल नावाची वास्तू पुण्यामध्ये निर्माण केली होती आणि याच पवित्र वास्तूमध्ये जिजाऊ एका युगपुरुषाला घडवण्याचं कार्य करत आहेत जिजाऊंनी शोभांना रामायण महाभारत उपनिषद ऐकवली त्याचबरोबर एक आदर्श राज्यकर्ता व्हावा म्हणून शिवाजी महाराजांना शुक्रनीती चाणाक्य नीती भीष्मनीती शिकवली एक महान योद्धा घडवण्यासाठी शिवाजी शस्त्र शस्त्रविद्या अश्वविद्या युद्धनीती शिकवली एक आदर्श राज्यकर्ता व्हावा म्हणून न्यायनीती आणि राज्यकारभाराचे धडे दिले आणि यातून शिवाजी महाराज हे घडत होते शिवाजी महाराज आपल्या वडिलांच्या जहागिरीचा कारभार पाहताय संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या जहागिरीची पुनर्वसाहत करण्याचं कार्य शोभांनी सुरू केलेलं आहे शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की पुन्हा एकदा ह्या भूमीचं आपण नंदनवन करूया त्यावेळेस शेतकऱ्यांनी शिवाजी महाराजांना गार्ह गायलेलं आहे की आज आमची अवस्था अशी आहे आमच्या अंगावर वस्त्र नाही आम्हाला शेतीसाठी लागणारी अवजारं नाहीत आमच्या पोटाला अन्न नाही शिवाजी महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं की माझ्या वडिलांनी या कार्यासाठी मला काही पुंजी दिलेली आहे ज्याच्या दावणीला बैलजोडी नाही त्याला बैलजोडी दिली जाईल ज्याला शेतीसाठी लागणारे अवजारं नाहीत त्याला अवजारं दिली जातील ज्याच्याकडं बियाणं नाही त्याला बियाणं दिले जाईल आणि ज्याला संध्याकाळची भ्रांत आहे ज्याच्या पोटाला अन्न नाही त्याला खंडी दोन खंडी धान्य देऊन त्याच्या सहा महिन्याच्या पोटाची बेगमी केली जाईल पोटाचा प्रश्न सोडवला अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या सगळ्या समस्या सोडवल्या इथंच शिवाजीराजे थांबले नाहीत त्यांनी आणखी आवाहन केलं की जो शेतकरी पडीक पडलेली पड़ी भूमी लागवडीखाली आणेल त्याला पाच वर्ष सारामाप पाच वर्ष टॅक्स फ्री बघा सतराव्या शतकामध्ये करमुक्त व्यवस्था निर्माण करणारा हा पहिला राजा होता शेतकऱ्याच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि शेतकरी कामाला जुंपला पहिल्या वर्षी दहा टक्के जमीन पुढच्या वर्षी दहा टक्के असं करत शहाजीराजांच्या जहागिरीतली शंभर टक्के शेत जमीन लागवडीखाली आली ज्याप्रमाणे हिंदुस्तानमध्ये या सर्व अनियंत्रित अत्याचारी राज्यकर्त्यांमुळे एकेकाळचा सुवर्ण भारत समृद्ध भारत कृषीप्रधान भारत उद्ध्वस्त झालेला होता फक्त चाळीस टक्के भूमी या देशातली लागवडीखाली राहिलेली होती फक्त चाळीस टक्के शेतजमिनीवर या राष्ट्राचं उत्पादन होत होतं याचा सर्व अभ्यास करून शिवाजी महाराजांनी प्रथम आपल्या शहाजीराजांच्या जहागिरीतली सर्व शंभर टक्के शेती जमीन लागवडीखाली आणली शिवाजी महाराजांच्या म्हणजेच शहाजीराजांच्या जहागिरीतलं उत्पादन चाळीस टक्क्यावरून शंभर टक्क्यावर पोहोचलं शिवाजी महाराजांनी या राज्यामध्ये पहिल्यांदा कृषी क्रांती केली शेतकऱ्याला समृद्ध केलं कालपर्यंत पोटाला अन्न नव्हतं त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आता धान्याच्या धान्या राशी भरून व्हायला लागलेल्या आहेत आणि मग साहजिकच त्या शेतकऱ्याच्या आता शेतकरी समृद्ध झालेला आहे कालपर्यंत पायामध्ये जोडा नव्हता आता त्याची कुवत निर्माण झाली तो बाजारात गेला त्याने जोडा विकत घेतला आमच्या चर्मकार बांधवाला रोजगार मिळाला कालपर्यंत अंगावर वस्त्र नव्हतं आज तो समृद्ध झाला बाजारात गेला चार मीटर कापड आपल्या वस्त्रासाठी घेतलं विणकराला काम मिळालं शिंप्याकडे वस्त्र शिवलं शिंप्याला काम मिळालं कालपर्यंत उघड्यावर हा तोता राहिला घर नव्हतं आता शेतकऱ्यांनी घर बांधायला घेतलं गवंड्याला रोजगार मिळाला सुताराला रोजगार मिळाला लोहाराला रोजगार मिळाला आणि वीट बनवणाऱ्या कुंभारालाही रोजगार मिळाला जे शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा कृषी क्रांती करून शेतकऱ्याला समृद्ध केलं आणि त्याच क्रांतीचा पुढचा भाग शेतकऱ्याच्या समृद्धीतून त्याने शेतकऱ्यावर अवलंबून असलेल्या अठरा पगड जातीच्या समाजाच्या हाताला काम देऊन त्यालाही समृद्ध केलं शिवाजी महाराजांनी कृषी क्रांती केली आणि त्यातूनच त्यांनी समाजक्रांती केली शहाजीराजांच्या जहागिरीतला प्रत्येक मनुष्य सुखी आणि समृद्ध केला एक प्रकारे अर्थक्रांती केली आणि मग जनतेच्या मनात साहजिकच विचार सुरू झाला यापूर्वीच्या काळात म्हणजे निजामशाहीच्या काळात आदिलशाहीच्या काळात मुघल सत्तेच्या काळात असलेलं दुःख अन्याय अत्याचार आणि शिवाजी नावाचा हा एक प्रभू रामचंद्रासारखा राजा निर्माण झालेला आहे आणि त्याने निर्माण केलेलं सुख निर्माण झालेलं आहे त्याने रामराज्य निर्माण केलेलं आहे आणि जनतेच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला की आपल्याला सुखी समृद्ध करणारं हे शिवाजीचं स्वराज्य टिकलं किंवा हा स्वराज शिवाजी राजा टिकला तरच आपलं हे सुख टिकणार आहे आणि मग त्यांच्या मनात एक भूमिका निर्माण झाली की आपलं सुख शाश्वत टिकायचं असेल तर शिवाजीराजाचं रक्षण झालं पाहिजे आपलं सुख शाश्वत टिकायचं असेल तर शिवाजीराजाचं ते स्वराज्य टिकलं पाहिजे आणि त्यातून सामान्य जनता शेतकरी आणि शेतकऱ्यावर अवलंबून असलेला अठरा पगड जातीच्या समाजामध्ये एक राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आणि ते शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि शिवाजी महाराजांच्या रक्षणाला सिद्ध झाले यालाच आपण आधुनिक राष्ट्रवाद म्हटलं तर वावग ठरणार नाही आता सर्व जनता स्वराज्याच्या रक्षणाला सिद्ध झालेली आहे शिवाजी महाराजांचा संघर्ष कुणाशी आहे प्रचंड मुघल सत्तेशी आहे आदिलशाहीशी आहे कुतुबशाहीशी आहे त्यावेळी शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं तेवढंच शे पन्नास गावांचं असलेलं हे स्वराज्य आणि या स्वराज्याच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांना भविष्यामध्ये या प्रचंड शत्रूंशी संघर्ष करावा लागणार आहे आणि तो तसा घडलाही आणि मग या संघर्षामध्ये शिवाजी महाराज कसे यशस्वी झाले तर शिवाजी महाराजांनी या देशातल्या अनेक शतकातल्या युद्ध युद्धांचा अभ्यास केलेला आहे आणि मग त्यातून त्यांनी एक निर्णय घेतला की या प्रचंड शत्रूंकडं प्रचंड युद्ध साहित्य हो, मनुष्यबळ साधनसामुग्री आणि पैसा आहे आपल्याकडंच हे काही का नाही आणि मग असं असतानाही या शत्रूशी आपल्याला संघर्ष करायचा आहे मग हा संघर्ष कसा करायचा तर त्यांनी गणि कावा ज्याला वर्तमान काळामध्ये गोरिला वॉरफेअर असं एक नवं युद्धशास्त्र विकसित केलं कमीत कमी पैसा कमीत कमी मनुष्यबळ कमीत कमी सामग्री सा असतानाही शत्रूवर कसा विजय मिळवायचा हे शास्त्र शिवाजी महाराजांनी विकसित केलं यालाच आपण गनीमिकावा असं म्हणतो यासाठी शिवाजी महाराजांनी इथल्या भौगोलिक स्थितीचा इथल्या निसर्गाचा अतिशय योग्यरित्या उपयोग करून घेतला आपल्याला कल्पना आहे की इथं असलेला सह्याद्री त्या सह्याद्रीतले दुर्गम गडोकोट किल्ले की ज्याच्याकडं तत्कालीन शासनकर्त्यांचं दुर्लक्ष झालेलं होतं ते किल्ले उद्ध्वस्त झालेले होते पडायला झालेले होते शिवाजी महाराजांनी हे किल्ले पहिल्यांदा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आपल्याला कल्पना आहे फक्त वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्यात आणलं आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की ते स्वराज्याचं तोरण बांधलं हळूहळू शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीतले किल्ले आपल्या ताब्यात घेतले त्याची दुरुस्ती केली आणि याच सह्याद्रीतल्या गडकोटाच्या साह्याने त्यांनी आपल्या प्रचंड शत्रूशी संघर्ष केला शिवाजी महाराजांचा सैनिक कोण होता बरं शिवाजी महाराजांचा सैनिक हा सामान्य शेतकरी आहे शिवाजी महाराजांकडे एवढा पैसा नव्हता की प्रचंड सैन्यबळ निर्माण करावं शिवाजी महाराजांनी चातुर्याने एक गोष्ट केली की आपल्या या सह्याद्रीमधला शेतकरी पावसाळ्यामध्ये भाताची लागवड करतो जून महिन्यामध्ये भाताची पेरणी होते जुलै महिन्यामध्ये भाताचं रोपं लावली जातात आणि शेतकरी रिकामा होतो तीन महिन्यासाठी शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की तुम्ही जुलै महिन्यामध्ये भाताची लागवड झाल्यानंतर तुम्ही माझ्या सैन्य दलात या आणि बरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये शिवाजी महाराज या शेतकऱ्यांचंच सैन्य उभं करून तीन महिने शत्रूवर मोहीम आखत दिवाळीच्या सुमाराला भात कापायला यायचं त्यावेळेस शिवाजी महाराज पुन्हा शत्रूवर तीन महिन्याची मोहीम करून आपल्या स्वदेशी आलेले असायचे स्वराज्यात आलेले असायचे भाताची कापणी व्हायची आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या पाडव्याला शेतकरी आपल्या मोहिमेवर निघायचे अशा पद्धतीने ज्यावेळेस शेतामध्ये शेतकरी रिकामा आहे अशा वेळेस शिवाजी महाराज त्या शेतकऱ्यांचं सैन्य उभं करत होते आणि त्याच्या साह्याने स्वराज्याचा लढा यशस्वी करत होते शिवाजी महाराजांनी एक राष्ट्रवाद निर्माण केला शिवाजी महाराजांनी प्रथम आपल्यामध्ये एक चारित्र्य निर्माण केलं शिवाजी महाराजांविषयी मी नेहमी बोलतो प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांची राजनीती याचा संगम म्हणजे शिवचरित्र होय शिवाजी महाराजांनी प्रथम स्वतःमध्ये एक आदर्श व्यक्ती निर्माण केली आणि आपल्या त्यागमय आदर्श जीवनाचा आदर्श समाजासमोर ठेवून समाजाला त्यांनी आदर्शाकडे नेलेलं आहे शिवाजी महाराजांनी या देशामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण केली सामान्य व्यक्तीमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण केली याचं उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला तानाजी मालुसरांचं उदाहरण देता येईल तानाजी मालुसरेंच्या पोटच्या मुलाचं रायबाचं लग्न आहे आणि लग्नाचं आमंत्रण घेऊन तानाजी मालुसरे राजगडावर शिवाजीराजांना भेटायला गेलेले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराज कोणत्या तरी काळजीमध्ये चिंतेमध्ये आहे कारण की तो त्यांचा लहानपणापासूनचा सहकारी आहे आपला स्वामी आपला नायक आपला शिवाजी कोणत्या तरी संकटात आहे याची जाणीव त्याला तत्कार झाली आणि शिवाजीराजांना त्यांनी विचारणा केली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी आग्र्यावरून सुटून आलो आहे मुघलांना पुरंदरच्या तहामध्ये तेवीस किल्ले दिलेले आहेत जोपर्यंत हे किल्ले पुन्हा स्वराज्यात येत नाही तोपर्यंत स्वराज्याचं रक्षण होणे नाही आणि त्यामध्ये सिंहगडासारखा म्हणजे कोंडाणा की जो स्वराज्याचं हृदय आहे असा कोंडाणा हा अजूनही मुघलांच्या ताब्यात आहे आणि म्हणून मी विचार करतोय की कोंडाणा जिंकायला जावं हे शिवाजी शिवाजीराजांचं विधान ऐकल्याबरोबर तानाजी उभा राहिला आणि तो महाराजांना म्हणाला महाराज हा तानाजी जिवंत असताना आपण का बरं जावं आपण मला आज्ञा करा शिवाजी महाराजांनी तानाजी मलोसऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्या पोटच्या पोराचं रायबाचं लग्न आहे अशा वेळेस तुम्ही हा आग्रह धरू नये तानाजी म्हटला की आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं बघा एखाद्या राष्ट्रातील सामान्यातली सामान्य व्यक्ती आपल्या घरचं सर्वोच्च कार्य म्हणजे आपल्या मुलाचं कार्य म्हणजे सर्वोच्च कार्य हे कार्य बाजूला सारून राष्ट्रकार्यासाठी बाहेर पडतो त्या राष्ट्राला त्या समाजाला जगातली कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हे वाक्य तानाजी मालुसरे यांचं एक प्रातिनिधिक वाक्य आहे ते स्वराज्याचं ध्येय वाक्य आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तानाजी मालुसऱ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या पोटच्या पोराचं कार्य बाजूला सारून बलिदान दिलं आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे तानाजी मालुसरे आला हे स्वराज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रेरणास्थान ठरलं बाजी प्रभूची गोष्ट हीच सांगते की ज्या वेळेस पन्हाळ्यावरून शिवाजी महाराज बाहेर पडलेले आहेत शत्रूला ही बातमी लागली शत्रू पाठलाग करतोय शत्रू घोड्यावरून येतोय अशा वेळेस कोणत्याही क्षणी शत्रू आपल्याला येऊन गाठणार आहे हा विचार केल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या घोडखिंडीच्या ठिकाणी शत्रूशी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला कारण की तिथेच प्रचंड शत्रूशी कमीत कमी लोकांशी लढता येईल असा विचार शिवाजीराजांनी केलेला आहे आणि क्षणी त्यांचे सहकारी बाजी प्रभू समोर येतात आणि महाराजांना एक आवाहन करतात काय आवाहन करतात की महाराज आपण विशाळगडाकडे पुढे निघून जावं दोन तीनशे मावळ्यांना घेऊन या घोडखिंडीच्या दुर्गम ठिकाणी मी आपल्या प्रचंड शत्रूला रोखून ठेवतो हे विधान ऐकल्याबरोबर शिवाजी महाराज म्हणतात ते हसतात पहिल्यांदा का बरं असं मी काय मृत्यूला घाबरतो का घाबर काय का जे तुमचं होईल तेच माझं होईल मीही तुमच्याबरोबर इथे शत्रुशी संघर्ष करणार आहे हे ऐकल्याबरोबर बाजी प्रभू काय म्हणतात की महाराज तुम्हाला जावंच लागेल आन माझी तुम्हाला माझी शपथ आहे तुम्हाला कारण की तुम्ही जगलात तर हे राष्ट्र जगणार आहे महाराज तुम्ही जगलात तर ही संस्कृती जगणार आहे महाराज तुम्ही जगलात तर हा समाज टिकणार आहे आम्हा सारखे लाख गेले तरी बेहत्तर सारखा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे बाजीप्रभूंचे हे वाक्य हे या हिंदवी स्वराज्याचं तत्त्वज्ञान होतं बाबांनो बाजीप्रभूंनी त्या घोडखिंडीत बलिदान देऊन शिवाजी महाराज आणि स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे अशा पद्धतीने शेकडो वीर शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी सिद्ध झालेले होते शिवाजी महाराजांनी यातूनच हा संघर्ष यशस्वी केलेला आहे शिवाजी महाराजांनी इथं ज्याप्रमाणे सामान्य रयतेचं राज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी इथं गडकोट निर्माण केले त्यांना माहिती होतं की आपल्याकडं जर मनुष्यबळ पैसा नसताना या सह्याद्रीतले दुर्गम किल्ले हे स्वराज्याचं रक्षण करणार आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीलाच आपलं सेनापती केलेलं आहे सह्याद्रीतले गडकोट हे शिवाजी महाराजांनी आपले सेनापती केलेले आहेत आणि म्हणूनच या प्रत्येक गडकोटाला एक उज्ज्वल असा इतिहास लाभलेला आहे स्वराज्य रक्षणासाठी बलिदान दिलेल्या शेकडो वीरांचा इतिहास या गडकोटांना दिलेला आहे की जो आजही आपल्याला प्रेरणा देतो आहे शिवाजी महाराजांनी सागराचं रक्षण केलं त्यांनी विचार केला की गेले अनेक शतक पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज जंजिरेकर सिद्धी यांनी समुद्र येऊन आपल्या देशावर आक्रमण करून हा देश जिंकून घेतलेला आहे या प्रगतिशील पाश्चात्य शत्रूंशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला आरमार निर्माण केलं पाहिजे चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न या दिवशी शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतली आणि कल्याण भिवंडी जिंकून घेतल्यानंतर त्या कल्याणच्या बंदरामध्ये असलेल्या शत्रूच्या नावात ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांनी आपलं आरमार निर्माण केल्याचं जाहीर केलं अनेक पाश्चात्य इंजिनियर्सला अभियंत्यांना त्यांनी आपल्या नोकरीमध्ये घेतलं आणि त्यांच्याकडून आधुनिक पर्व पर, पद्धतीचं आरमार निर्माण केलं पहिल्यांदा या पाश्चात्यांनी पोर्तुगीज आणि इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या या प्रयत्नाची चेष्टा केली परंतु थोड्याच वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी जे अभेद्य आरमार निर्माण करून इंग्रज आणि पोर्तुगीजांना धूळ चारली आणि त्यानंतर मात्र हे आधुनिक शत्रू देखील शिवाजी महाराजांपासून भयभीत झालेले आहेत शिवाजी महाराजांनी फक्त आरमार निर्माण करून थांबलेले नाही या समुद्राचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला सागरी दुर्ग निर्माण केले पाहिजे शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग निर्माण केला विजयदुर्ग सिंधुदुर्ग पद्मदुर्ग असे अनेक सागरी दुर्ग शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी निर्माण केली ती शिवलंका असली जणू म्हणजे सिंधुदुर्गसारखा किल्ला बांधून किंवा काशाचा किल्ला पद्मदुर्ग अगदी जंजिऱ्याच्या सिद्धीच्या उरावर त्यांनी पद्मदुर्ग किल्ला उभा केला आणि या आधुनिक शत्रूंशी यशस्वीरित्या मुकाबला केलेला आहे शिवाजी महाराजांचा हा संघर्ष शिवाजी महाराजांच्या अगोदर इथं असलेले जे राज्यकर्ते होते मग ते आदिलशाही असेल निजामशाही असेल कुतुबशाही असेल मुघल स हे असतील राज्यकर्ते जो मुसलमान नाही मुस्लिम नाही त्याच्यावर कर लादत होते त्यांच्यावर धार्मिक अत्याचार करत होते त्यामुळे इथली हिंदू जनता त्राही त्राही झाली होती त्याच वेळेस कोकणामध्ये गोव्यामध्ये पोर्तुगीज तिथल्या हिंदूंवर अत्याचार करत होते आपला धर्म लादत होते इथली मंदिरं नष्ट करत होते या सगळ्या गोष्टीचा शिवाजी महाराजांनी अभ्यास करून त्यांच्याशी प्रतिकार केला गोव्याच्या पोर्तुगीजांवर आक्रमण केलं त्यांना धडा शिकवला पोर्तुगीज शरण आले त्यांनी शिवाजीराजांशी तह केला आणि आम्ही मराठ्यांच्या मुलखावरच नव्हे तर आमच्या गोव्याच्या राज्यामध्ये देखील हिंदूंवर अत्याचार करणार नाही असं तहामध्ये वचन दिलं शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये जी आपली रयत आहे ती कुठल्याही धर्माची जातीची पंथाची असो त्याच्यावर कधीही अन्याय केला नाही जो हिंदू नाही तो परधर्मी आहे त्याच्यावर अन्याय करणारा कोणचा करही लाजला नाही सर्व जनतेला त्यांनी सुखी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच अठरा पगड जातीचा समाज शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहिला दौलत खान असेल सिद्धी हिलाल असेल सिद्धी वावा असेल ही सर्व मुस्लिम बांधव शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये येऊन शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य रक्षणासाठी लढायला उभे राहिलेले आहेत शिवाजी महाराजांनी अनेक पातळ्यांवर हा लढा यशस्वी केलेला आहे कित्येक वेळा मनात विचार येतो की शिवाजी महाराजांचा लढा त्यांचे कोण शत्रू आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी कोण आहेत अतिशय सुंदर गोष्ट आहे शिवाजी महाराज आणि त्यांचे प्रतिस्पर्धी त्या दोघांमध्ये काय फरक आहे आपण समजून घेतलं पाहिजे आता बघा औरंगजेबाचा विचार करू शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब आहे त्यांचा आणि शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय दिसून येतं की जो औरंगजेब स्वतला राज्य मिळवण्यासाठी आपल्या जन्मदात्या बापाला म्हणजे शहाजहान बादशाहला कैद करून मरेपर्यंत तुरुंगात टाकतो आणि आपल्या वडिलांचं राज्य हिरावून घेतो असा तो मुलगा आहे शिवाजी राजांचा विचार करा की ज्या वेळेस दक्षिणेमध्ये आदिलशाहीच्या वतीने शहाजीराजे झुंजत असताना अफजलखानाने अचानक त्यांच्यावर विश्वासघाताने हल्ला करून त्यांना कैद करून विजापूरला आलं ही गोष्ट शिवाजीराजांना समजली त्यांना अतिशय वाईट वाटलं आपल्या वडिलांना शत्रूने कैद केलेलं आहे आपल्या वडिलांची सुटका करणं एक पुत्र म्हणून आपलं कर्तव्य आहे अशा वेळेस शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी स्वतःच्या हिमतीने मिळवलेलं राज्य त्यातले गडकोट शत्रूला देऊन आपल्या वडिलांची सुटका केली आता बघा एक पुत्र औरंगजेब आपल्या वडिलांना कैद करून मरेपर्यंत तुरुंगात टाकून त्यांचं राज्य हिरावून घेतो आणि दुसरा पुत्र शिवाजी आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी आपल्या हिमतीनं मिळवलेलं राज्य शत्रूला देऊन आपल्या वडिलांची सुटका केली मग आता जगातला कोणताही धर्मग्रंथ असो न कुराण असो बायबल असो किंवा आमचं हिंदूंचा कुठलाही धर्मग्रंथ किंवा धर्मानुसार आदर्श पुत्र हा शिवाजी ठरू शकतो आता बघा हाच औरंगजेब आपल्याला राज्य मिळवण्यासाठी आपले तिन्ही मोठे बंधू दारा मुराद आणि सुजा या तिन्ही मोठ्या भावांची निर्गुण हत्या करतो आणि त्यांचं राज्य हिरावून घेतो या उलट शिवाजीराजांचा विचार करा शिवाजी शिवाजी की शिवाजीराजांचे धाकटे साबत्र बंधू व्यंकोजी आता बघा ज्यावेळेस शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेमध्ये होद्देगिरी इथे एक अपघात होऊन मृत्यू पावतात शहाजीराजांनी दक्षिणेमध्ये मोठं राज्य निर्माण केलेलं आहे साहजिकच हिंदू धर्माप्रमाणे शहाजीराजांच्या राज्यावर त्यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून शिवाजीराजांचा त्या राज्यावर अधिकार आहे असं असताना शिवाजीराजे आपल्या धाकट्या भावाला सावत्र भावाला आपला पुत्र मानून आपल्या अधिकाराचं राज्य बक्षीस देतात आणि आपल्या सावत्र धाकट्या भावाचा सांभाळ आपला पुत्र म्हणून करतात आता बघा एका ठिकाणी एक औरंगजेब आपल्या भावांची हत्या करून त्यांच्या अधिकाराचं राज्य हिरावून घेतो आणि दुसरा भाऊ शिवाजी आपल्या धाकट्या सावत्र भावाला आपला पुत्र मानून आपल्या अधिकाराचं राज्य बक्षीस देतो आपला सक्का भाऊ म्हणून एक आदर्श भाऊ म्हणून शिवाजीराजांचा आपल्याला विचार ला करावा लागेल आता बघा शिवाजीराजांचा तिसरा फरक औरंगजेब आणि शिवाजीराजांमध्ये की ज्यावेळेस औरंगजेबाने आपला मोठा भाऊ दारा याची हत्या केली त्यावेळेस त्या दाराची पत्नी उदयपुरी बेगम की जी औरंगजेबापेक्षा वयाने मोठी आहे कारण की सगळ्यात मोठ्या भावाची ती पत्नी आहे ती अतिशय देखणी आहे आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीवर म्हणजे आपल्या भाऊजईवर अत्याचार करून तिला आपल्या जनानखान्यात औरंगजेब टाकतो आणि तिच्यापासून तिचं नाव आहे उदयपुरी बेगम तिच्यापासून औरंगजेबाला पुत्र प्राप्त होतो या उलट शिवाजीराजांचा विचार करा ज्यावेळेस शिवाजी महाराज कल्याणच्या कल्याणवर आक्रमण करतात त्यावेळेस कल्याणचा मुघल सुभेदार आपल्या जीवाच्या भीतीने पळून जातो त्यांचं सगळं कुटुंब मराठ्यांच्या ताब्यात येतं तत्कालीन परिस्थितीमध्ये शत्रूचं कुटुंब शत्रूच्या स्त्रिया मुलं हे एक लोट मानून त्यांना गुलाब म्हणून विकलं जात होतं अशा वेळेस त्या भयभीत झालेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजीराजा आपली पाचची बहीण मानतो तिचे खणाऱ्याने ओटी भरतो साडी चोळी देऊन तिला आपली पाचची बहीण मागून सन्मानपूर्वक पाठी आता बघा आपल्या सख्या भाऊजेवर अत्याचार करणारा औरंगजेब का बाजूला आणि शत्रूच्या सुनेला पाठची बहीण मानणारा शिवाजी महाराज हा एका बाजूला आहे असा हा संघर्ष आहे आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा संघर्ष हा न्याय अन्याय नीती अनिती आणि अनि धर्म अधर्माचा संघर्ष होता आणि म्हणूनच या या युद्धामध्ये या संघर्षामध्ये शिवाजी महाराज यशस्वी होता आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे फक्त आपल्या भारतीयांचे मराठी माणसाचे प्रेरणास्थान नाही जिथे जिथे मानवी समाज आहे त्या प्रत्येक मानवी समाजाला शिवाजी महाराज हे आदर्श वाटत आहेत मग तो गोवळकोंड्याचा तो गोव्याचा गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज गव्हर्नर आपल्या राजाला पाठवलेल्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांची तुलना जुलियस सिझर्शी करतो आणि इंग्रज गव्हर्नर शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडरसारख्या एका महान राजाशी करतोय शत्रूच्या मनातही शिवाजी महाराजांविषयी अपार एक आदर भाव आपल्याला असल्याचं दिसून येतो असा एक आदर्श असा हा शिवाजी महाराज राजा होते त्यांनी इथं एक रयतेचं राज्य निर्माण केलं सामान्य लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याचा परिणाम इथं जो काही एक राष्ट्रवाद निर्माण झाला आणि त्याचा तून शिवाजी महाराजांच्या पाश्चात ज्या वेळेस दिल्लीपती मुघल बादशाह ह्या छोट्याशा स्वराज्य जिंकून घेण्यासाठी स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या पाश्चात शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांनी अकरा वर्ष संघर्ष केला त्यांनी एकाच वेळेस अनेक शत्रूंशी लढले मग ते पोर्तुगीज असतील इंग्रज असतील सिद्धी असतील मुघलांशी जो संघर्ष केला त्यामागे त्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या पाश्चात छत्रपती राजाराम महाराजांनी अकरा वर्ष संघर्ष केला आणि औरंगजेबाला ज्या वेळेस राजाराम महाराजांचं तीन मार्च सतराशे या दिवशी फक्त वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी सिंहगडावर निधन झालं अशा वेळेस औरंगजेबाला वाटलं की आता कोण मला विरोध करणार परंतु इथं जी काही एक प्रेरणा निर्माण झाली होती त्याचा परिणाम एक तेवीस वर्षाची विधवा तरुणी महाराणी ताराबाई ही राजाराम महाराजांची पत्नी फक्त वयाच्या तेवीसाव्या वर्षी औरंगजेबाविरुद्ध स्वराज्य रक्षणासाठी रणांगणात उभी राहिली सात वर्ष संघर्ष केला आणि स्वराज्याचं रक्षण केलं त्याचा परिणाम निराश झालेला औरंगजेब सत्तावीस वर्ष संघर्ष करूनही शिवाजीने निर्माण केलेलं स्वराज्य आपण जिंकू शकत नाही यामुळे निराश झालेला औरंगजेब वीस फेब्रुवारी सतराशे सात या दिवशी नगरजवळ भिंगार येथे निराशावस्थेत मृत्यू पावला औरंगजेबाचं निधन ही हिंदुस्तानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली सत्तावीस वर्ष शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला मराठ्यांचा स्वातंत्र्य संघर्ष म्हणजेच औरंगजेबाविरुद्धचा लढा या लढ्यामध्ये मराठे यशस्वी झाले जगाच्यासाठी हा मराठ्यांचं हे समर हे एक प्रेरणादायी आहे की आपल्या स्वातंत्र्यासाठी एखाद्या समाजाने कसा संघर्ष करावा याची प्रेरणा आपल्याला या संघर्षातून मिळते औरंगजेबाच्या निधनानंतर छत्रपती शाहू की जे युवराज शाहू होते ते मुघलांच्या कैदेतून सतरा वर्षानंतर सुटून स्वराज्यात आले तत्कालीन परिस्थितीमध्ये काही कौटुंबिक संघर्षही झाला या संघर्षामध्ये छत्रपती शाहू महाराज यशस्वी झाले शाहू महाराज एक ज्याला अशा पद्धतीचा आदर्श राजा होता की जो आपल्या तरुण वर्गाला प्रेरणा देत होता शाहू महाराजांच्या प्रेरणेतून अनेक तरुण योद्धे निर्माण झाले आणि आता अठराव्या शतकामध्ये मराठ्यांचं एक साम्राज्य व्हायला सुरुवात झालेली आहे बाळाजी विश्वनाथ पेशवे खंडेराव दाभाडे खंडो बल्लाळ, अशा अनेक पराक्रमी कान्होजी आंग्रे अशी मंडळी शाहूंच्या भोवताली जमली आणि फक्त बारा वर्षामध्ये बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली खंडेराव सरसेनापती खंडेराव दाभाड्यांच्या नेतृत्वाखाली शाहूंच्या मार्गदर्शनाखाली मराठे दिल्लीत गेले सय्यद बंधूंच्या मदतीने तिथं प्रस्थापित असलेला फरुख शहर बादश फरुख बदलून तिथं रफी उत्तर जत नावाच्या एका तरुण मुलाला दिल्लीच्या मुघल तख्तावर मराठ्यांनी बसवलं आणि त्याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला मान्यता देणारी स्वराज्याची सनद मिळवली आणि मुघलांचे जे दख्खनचे सहा सुबे होते त्या दहा सहा सुब्याच्या चौथाई आणि देशमुखी सरदेशमुखीची सनदही मिळवली आणि अशा पद्धतीने एक मोठा पराक्रम बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीमध्ये केला औरंगजेबाच्या निधनानंतर फक्त बारा वर्षामध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकून हा पराक्रम गाजवलेला आहे एवढंच नव्हे तर रायगड किल्ल्यावर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाईंना कैद करून मुघलांच्या कैदेमध्ये तीस वर्ष ठेवलं होतं त्या त्यावेळेस दिल्लीमध्ये कैदेत होत्या तीस वर्षानंतर महाराणी हिसुबाई म्हणजेच आपल्या राजमात्यांची सुटका करून दिल्लीपासून राजधानी साताऱ्यापर्यंत वाजत गाजत आणला केवढा आनंद झाला असेल शाहू छत्रपतींना दुर्दैवाने सतराशे वीसमध्ये हा सगळा पराक्रम सतराशे एकोणीसमध्ये बाळाजी विश्वनाथांनी केलेला आहे आणि सतराशे वीसमध्ये दुर्दैवाने बाळाजी विश्वनाथांचं निधन झालं त्यानंतर फक्त वीस वर्षाच्या बाजीराव या तरुण मुलावर छत्रपती शाहू महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे पेशवे म्हणून जबाबदारी टाकली बाजीराव पेशव्यांनी आपल्या स्वामींचा विश्वास सिद्ध करून दाखवला बाजीरावांच्या बरोबर अठरा पगड जातीचे पराक्रमी शूर योद्धे एकत्र व्हायला लागले मल्हारा होळकर रानोजी शिंदे पिलाजी गायकवाड दमाजी गायकवाड उदाजी पवार कान्होजी आंग्रे शेखोजी अंगरे मानाजी अंगरे, रोघोजी माना भोसले कान्होजी भोसले फतेसिंगराव भोसले अशी शेकडो योद्धे बाजीरावांच्या बरोबर एकत्र झाले त्र्यंबकराव दाभाड्यांनी गुजरात जिंकली खंडेराव दाभाडे त्र्यंबकराव दाभाड्यांनी गुजरात जिंकली नागपूरकर भोसल्यांनी बंगाल ओडिसा जिंकून घेतलं माळवा बुंदेलखंडामध्ये शिंदे होळकर पवारांनी आपला पाया रचला बाजीरावांच्या नेतृत्वाखाली वसई जिंकून पोर्तुगीजांचा दारूण पराभव केला जंजिरेकर सिद्धीला नामोहरम करून कोकण जिंकून घेतलं गोव्याच्या पोर्तुगीजांना शह दिला कर्नाटकामध्ये मराठी साम्राज्य विस्तारत गेलं आणि अशा पद्धतीने मराठी साम्राज्याचा पाया एक प्रकारे बाजीरावांनी अठराव्या शतकामध्ये घातला तर वा आपल्याला वावगं म्हणता येणार नाही बाजीरावांचं अकाली निधन झालं त्यांचे पुत्र बाळाजी बाजीराव पेशवे यांनी सर्व मराठा मंडळाला एकत्र एक केलं उत्तर हिंदुस्थानाकडं आपलं ध्येय ठेवलं आणि दिल्लीला धडका मारला मराठ्यांच्या या अठराव्या शतकातल्या साम्राज्यामुळे संपूर्ण आशिया खंडातले राज्यकर्ते त्यांच्यामध्ये एक मराठ्यांचं वचक निर्माण झालेला होता त्यातूनच मुघल साम्राज्य दुबळं होत गेलं अशा वेळेस इराणचा बादशहा नादिर शहा याला असं वाटायला लागलं की हिंदुस्थानातली मुघलांची सत्ता दुबळी झालेली आहे आपल्याला आता दिल्ली जिंकून घेता येईल आणि म्हणून सतराशे अडोतीसमध्ये इराणच्या बादशाह शाहने हिंदुस्थानवर आक्रमण केलं तो आक्रमण करण्या अगोदर जिहादचा नारा धर्मरक्षणासाठी मी हिंदुस्थानात येत आहे असा पुकारा करत होता परंतु ज्या वेळेस हिंदुस्थानामध्ये आला मुघलांचा पराभव करून दिल्ली जिंकली आणि त्यावेळेस त्याने आपलं सत्य स्वरूप दाखवलं त्यांनी मुघल बादशाहकडून करोड रुपयांची मागणी केली ती बादशाह पूर्ण करू शकत नाहीत हे समजल्यानंतर त्यांनी संपूर्ण दिल्लीमध्ये आतंक माजवला हजारो लोकांची कत्तल केली हिंदूंबरोबर मुसलमानांची कत्तल केली दिल्लीच्या मुघल बादशाचे सर्व मनसबदार सरदार म सरदार जहागीरदार यांची घरं खडून काढली दिल्लीच्या मुघल बादशाच्या गौरवाचं चिन्ह असलेलं तख्त ताऊस मयूर सिंहासन जिंकून घेतलं कोइनूर हिरा ताब्यात घेतला आणि दिल्लीमध्ये अशा पद्धतीने मुघल बादश तो नादिर शहा थैमान घालतोय म्हणून मुघल बादशाने छत्रपती शाहू महाराजांकडे विनंती केली की तुम्ही आमच्या रक्षणाला शाहूंच्या आज्ञेने बाजीराव पेशवे दिल्लीकडे निघाले हे वर्तमान नादिर शहाला समजलं त्याला बाजीरावाची कीर्ती समजलेली होती कारण की तो अजिंक्य योद्धा आहे अशा बाजीरावाविरुद्ध बाजीरावाशी संघर्ष करण्यापेक्षा आपल्याला हिंदुस्थान सोडून जाणं जास्त योग्य आहे जे बाजीरावाच्या दिल्लीकडच्या येण्याच्या आगमनाच्या वार्तेने या नादिर शहा जो परकी आक्रमक होता त्याला दिल्ली सोडून जावं लागलं त्यानंतर बाजीरावांचं निधन झालं आणि बाजीरावांच्या पाश्चात पुन्हा एकदा हिंदुस्थानावर परकी यांची आक्रमण सुरू झाली ती मोहम्मदशाह अब्दाली या अब्दालीने चार स्वाऱ्या केल्या आणि उत्तर हिंदुस्थानात दिल्लीमध्ये थैमान घातलं कत्तली केल्या पुन्हा शिवाजी महाराजांचं स्मरण करून या राष्ट्राचं रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे कालपर्यंत ज्या मुघल सत्तेविरुद्ध आम्ही लढलो परंतु मुघल सत्ता दुबळी झालेली आहे त्यामुळे हि उत्तर हिंदुस्तान याचं रक्षण करण्यासाठी ते सक्षम नाहीत अशा वेळेस हिंदुस्तानचं रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे हा शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेला दृष्टांत जी राजनीती होती त्या राजनीतीचा अवलंब करून मराठे उत्तर हिंदुस्थानात गेले रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अब्दालीचा पराभव करून सतराशे अठ्ठावन्नमध्ये त्याला अटकपर्यंत पळून लावलं मराठ्यांनी अटकचा किल्ला जिंकला अटक टू कटक म्हणजे उत्तर हिंदुस्थानचं हिमालयाचं शिखरापासून सागराच्या तीरापर्यंत हे मराठी साम्राज्य पसरलेलं होतं शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार झालं होतं असे तू हिमाचल हिमालयाच्या शिखरापासून सागराच्या तीरापर्यंत एक शक्तिशाली आदर्श मराठी राज्य हिंदूंचं एक साम्राज्य निर्माण करण्याचं शिवाजी महाराजांचं स्वप्न हे त्यांच्या पाश्चात मराठ्यांनी साध्य करून दाखवलेलं होतं एवढंच करून मराठे थांबले नाही ज्यावेळेस चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पाणिपतच्या समरभूमीवर अब्दाली विरुद्ध संघर्ष करत असताना एक लाख मराठ्यांनी बलिदान देऊन या राष्ट्राचं रक्षण केलेलं आहे युद्धात अब्दाली जिंकला परंतु ध्येयामध्ये मराठे जिंकलेले होते कारण की त्यांचं ध्येय हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेलं होतं त्यानंतर फक्त दहा वर्षामध्ये पुन्हा दि मराठे दिल्लीत गेले दोन फेब्रुवारी सतराशे एकाहत्तर या दिवशी मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकून घेतली इंग्रजांच्या कैदेमध्ये असलेला शहा आलम बादशहा त्याला पाटण्यावरून सोडवून दिल्लीच्या तख्तावर सन्मानपूर्वक बसवलं आणि दिल्लीपासून हरिद्वारपर्यंतची भूमी जिंकून घेतली ज्या नजीब खान रोहिल्यामुळे या देशावर परकीयांची पुन्हा पुन्हा आक्रमणं होत होती त्या नजीब खानाचा बदला घेतला त्याचं घोसगड फत्तरगड नजीबाबाद जिंकून घेतलं नजीब खानाची कबर उखडून गंगेला मिसळून पानिपतच्या त्या आमच्या बलिदानाचा बदला घेतला अशा पद्धतीने शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतल्यानी मरा घेतलेल्या मराठ्यांनी सतराशे एकाहत्तरपासून अठराशे तीनपर्यंत दिल्लीचं रक्षण केलं दिल्लीचं नेतृत्व केलं महाजी शिंदे तुकोजी होळकर रायाजी पाटील आमचे मस मस्तानीचे नातू अली बहादर या सगळ्या योद्ध्यांनी दिल्लीचं हिंदुस्तानचं रक्षण केलेलं आहे एवढंच नव्हे तर आता एकोणीसाव्या शतकामध्ये इंग्रज या देशामध्ये सर्व शक्तिशाली झाले होते अठराशे तीनमध्ये इंग्रजांनी जनरल लेकच्या नेतृत्वाखाली दिल्लीवर आक्रमण केलं दुर्दैवाने मुघल बादशाह किंवा त्याचं कोणतेही मनसबदार सरदार जहागीरदार दिल्लीच्या रक्षणासाठी आलेच नाही परंतु मराठ्यांचं सैन्य त्या दिल्लीच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहिलं म्हणून जनरल लेख यांनी दिल्ली, दिल्ली विजयानंतर जो आपला इतिहास दिल्ली विजयाचा इतिहास लिहून ठे ठेवलेला आहे त्या इतिहासात जनरल लेख लिहितो की दिल्ली आम्ही मुघलांशी लढून जिंकलेली नाही तर दिल्ली जिंकण्यासाठी आम्हाला मराठ्यांशी घनघोर संघर्ष करावा लागला याचा पुरावा दिल्लीमध्ये नोएडा रेस्कोर्सच्या मैदानामध्ये हा संघर्ष झालेला होता आणि आजही इंग्रजांनी आपल्या विजयाचा स्तंभ तिथं मांड स्मारक तिथं उभं केलेलं आहे आणि त्या स्मारकावर जनरल लेखनी लिहून ठेवलेला आहे की दिल्लीसाठी आम्हाला मराठ्यांशी लढावं लागलं अशा पद्धतीने बत्तीस वर्ष मराठ्यांनी दिल्लीचं रक्षण केलेलं आहे शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी हा सगळा संघर्ष केला परंतु दुर्दैव बघा मराठ्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला उत्तर पेशवाईमध्ये म्हणजेच दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये सगळीकडे बेदिली यादवी माजली सगळेजण स्वतःच्या स्वार्थासाठी आपापसात संघर्ष करत राहिले आणि त्याचा परिणाम दीड हजार इंग्रज खडकीवरून निघाले आणि फक्त दीड दिवसामध्ये मराठ्यांचं दीडशे वर्षाचं राज्य त्यांनी जिंकून घेतलं काय हा दुर्दैव आहे कारण की आम्हाला शिवाजी महाराजांच्या त्या महान तत्वज्ञानाचा विसर पडलेला होता आम्हाला आमच्या कर्तव्याचा विसर पडलेला होता आम्हाला आमच्या राष्ट्रभक्तीचा त्या बलिदानाचा विसर पडलेला होता पुन्हा दीडशे वर्षाचं पारतंत्र्य आमच्या देशावर आलं इंग्रजांचं आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचं स्मरण करावं लागलं मग ते लोकमान्य टिळक असतील मग ते आमचे वासुदेव बळवंत फडके असतील उमाजी नाईक असतील अठराशे सत्तावन्नमधले योद्धे असतील या सगळ्यांनी सुभाषचंद्र बोस भगतसिंग विवेकानंद या सगळ्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते इंग्रजांविरुद्धचा जो स्वातंत्र्याचा लढा होता त्या लढ्याची स्वातंत्र्याची प्रेरणा देवता छत्रपती शिवाजी महाराजच होते आणि त्या संघर्षातून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं स्वराज्य मिळालं पण सुराज्याचं काय आज आमच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी भयमुक्त समाज निर्माण केला शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण केला त्याप्रमाणे एक भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आदर्श समाज जो राष्ट्रावर प्रेम करतो जो आपल्या संस्कृतीवर प्रेम करतो जो समाजाच्या कल्याणासाठी संघर्ष करतो अशा समाजाची निर्मिती करणं हे आमचं ध्येय आहे ज्या वेळेस असा समाज निर्माण होईल त्याच वेळेस शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला हिंदुस्थान निर्माण झाला असं आपल्याला म्हणता येईल मला असं वाटतं शिवाजी महाराजांचं त्याग बलिदान कसं एखादं एखादं राष्ट्र कसं निर्माण करावं आणि त्या राष्ट्रासाठी कसं बलिदान द्यावं याचं आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी उदाहरण घालून दिलं आहे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे आजच्या तरुणाने या आमच्या महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन उद्याचा वैभवशाली हिंदुस्थान उद्याचा गौरवशाली हिंदुस्तान उद्याचा विज्ञाननिष्ठ हिंदुस्तान उद्याचा भयमुक्त हिंदुस्तान उद्याचा भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्तान निर्माण करून आपल्या शिवाजी महाराजांसाठी एक ही एक त्यांच्यासाठी एक आपल्याला अभिवादन करायचं आहे आणि माझ्या मनात विश्वास आहे की निश्चितच आम्ही तो गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करण्यामध्ये यशस्वी हो अशा पद्धतीचा आशावाद या मंगल प्रसंगे मी व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद